नमस्कार मित्रांनो वेलकम टू एम पी एस सी पॉईंट मित्रांनो एम पी एस सीद्वारा द्वारा गट कसाठीची पूर्वपरीक्षेसाठीची जाहिरात आलेली आहे तर या जाहिरातीसाठीचा सा फॉर्म कसा भरायचा तसेच यासाठी जी काही पाच पदं आहेत त्यांच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता कोणती आहे लास्ट डेट काय आहे बेसिक जो टॉपिक आहे व्हिडिओचा तो फॉर्म कसा भरायचा हे इन डिटेल स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे कुठलाही पार्ट स्किप करू नका जर तुम्हाला फॉर्म ॲक्युरेटली भरायचा असेल तर सो लेट्स गेट स्टार्टेड तर मित्रांनो एम पी एस सी गट क सेवा परीक्षेसाठी फॉर्म भरण्यासाठी तुम्ही कोणत्या पदासाठी पात्र आहात हे तुम्हाला माहीत असायला हवं त्यामुळेच कोणत्या पदासाठी कोणती पात्रता लागते ते मी तुम्हाला इन शॉर्ट सांगतो बघा उद्योग निरीक्षक गट कसाठी जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला इंजिनिअरिंगची डिग्री लागणार आहे स्थापत्य व समतुल्य विषयांव्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका म्हणजे टेक्नॉलॉजीमधील किमान डिग्री तुम्हाला डिप्लोमा लागणार आहे विज्ञान शाखेतील पदवी म्हणजे सिंपल बी एस सीची डिग्री जरी तुमच्याकडे असेल तरी तुम्ही उद्योग निरीक्षक या पदासाठी अर्ज करू शकतात त्यानंतर दुय्यम निरीक्षक गट क राज्य उत्पादन शुल्क या पदासाठी तुमच्याकडे डिग्री असणं आवश्यक आहे आणि काही शारीरिक पात्रता आहेत त्या तुम्हाला लागणार आहेत ज्या की तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात त्यानंतरचं महत्त्वाचं पद म्हणजेच तांत्रिक सहाय्यक गट क तर तांत्रिक सहाय्यक पदासाठी तुम्हाला फक्त डिग्री लागणार आहे त्यानंतर कर सहाय्यकसाठी तुम्हाला पदवीधर तुम्ही असणे गरजेचं आहे आणि मराठी टायपिंग तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंग चाळीस शब्द प्रति मिनिट तुमचं झालेलं असावं त्यानंतर लिपिक टंकलेखक मराठीसाठी तुम्ही पदवीधर असणं आवश्यक आहे आणि मराठी टायपिंग तीस वर्ड्स प्रति मिनिट तुमची असायला हवी आणि लिपिक टंकलेखक इंग्रजी या पदासाठी तुम्ही पदवीधर असायला हवे आणि इंग्रजी टायपिंग ती शब्द प्रतिमिनिट एवढी असायला हवी तर अशा प्रकारे मित्रांनो या सहा पदांसाठीची शैक्षणिक पात्रता आपल्यासाठी दिलेली आहे तर आता फॉर्म भरताना नेमकी आपण कोणती काळजी घ्यायला हवी व स्टेप बाय स्टेप फॉर्म कसा भरावा हे आपण इन डिटेल बघूया तर मित्रांनो एम पी एस सी गट क सेवा पूर्वपरीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला एम पी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर ऑनलाईन फॅसिलिटीज येथे बघा क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली काही ऑप्शन्स येतील त्यातील ऑनलाईन ॲप्लिकेशन सिस्टीम या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो जर तुम्ही एम पी एस सीचे ऑलरेडी कॅन्डिडेट असाल म्हणजेच तुम्ही अगोदर फॉर्म भरलेला असेल तर तुम्ही डायरेक्टली इथून लॉग इन करू शकतात आणि जर तुम्ही आत्तापर्यंत एम पी एस सीची कोणतीही परीक्षा दिलेली नाही तर तुम्हाला न्यू युजर रजिस्ट्रेशन इथे क्लिक करून तुमचं रजिस्ट्रेशन या वेबसाईटवरती करून घ्यावं लागेल रजिस्ट्रेशन अगदी इझी आहे बघा मी काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं देखील आहे की रजिस्ट्रेशन कसं करतात तर त्या स्वरूपामध्ये तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता जर तुम्हाला नाही जमलं तर आणि जर तुमचं ऑलरेडी अकाउंट असेल तर लॉग इन या बटनावर क्लिक करा लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तुमचा ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर इथे टाकावा लागेल आणि रजिस्ट्रेशन करते जो पासवर्ड तुम्ही ठेवला होता तो तुम्हाला इथे पासवर्डच्या ठिकाणी टाकावा लागेल आणि हा कॅपचा कोड टाकावा लागेल हे सर्व टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा स्वरूपाची विंडो येणार आहे मध्ये तुम्हाला, तुम्हाला अगोदर प्रोफाईल क्रिएट करावी लागेल आणि त्यानंतर फॉर्म भरावं लागेल बघा प्रोफाईल क्रिएशन या टॅबवरती जायचं आहे तुमची ऑलरेडी प्रोफाईल जर तयार झालेली असेल तर तुम्हाला काही करण्याची गरज नाही हे फक्त ज्यांना प्रोफाईलमधील इन्फॉर्मेशन जे आहे ते भरायचे आहे त्यांच्यासाठी मी सांगत आहे बघा इथं स्टेप्स आहेत सहा त्या सहा स्टेप पूर्ण करायच्या आहे स्टेप वन जे आहे ज्यामध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन आहे जसं तुमचा आधार नंबर असेल तर कास्ट सर्टिफिकेट यासारख्या डिटेल्स तुम्हाला या स्टेप वनमध्ये द्याव्या लागतील त्यानंतर स्टेप टूमध्ये ॲड्रेस तुम्हाला टाकावा लागेल जो तुमचा परमनंट ॲड्रेस असेल तो आणि जो तुमचा करस्पॉन्डन्स ॲड्रेस असेल तो टाकावा लागेल तो टाकल्यानंतर थर्ड स्टेपमध्ये बघा तुम्हाला इथं ऑदर डिटेल्स आहे यस ऑर नो फॉर्मॅटमध्ये फिल करायचे आहे त्यानंतर स्टेप फोर आहे जो की अत्यंत महत्त्वाची अशी स्टेप आहे बघा त्यामध्ये तुम्हाला तुमच्या क्वालिफिकेशन डिटेल टाकावे लागतील ज्यामध्ये तुम्ही ऑर्डरने टाकायचं आहे बघा एस एस सी एच एस सी त्यानंतर ग्रॅज्युएशन आणि त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर ते त्यानंतर एक्सपिरियन्स इन्फॉर्मेशन येथे तुम्हाला असेल एक्सपिरियन्स तर यस करायचा आहे आणि एक्सपिरियन्स नसेल तर नो करायचा आहे त्यानंतर शेवटची स्टेप म्हणजे फोटो अँड सिग्नेचर अपलोड येथे तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे बघा हे सर्व करून झाल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करून सेव या बटनावर क्लिक करायचं आहे सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं टिक करावं लागेल बघा कन्फर्मेशन करावं लागेल आणि सबमिट अँड लॉक प्रोफाईल या बटनावरती क्लिक करावं लागेल कन्फर्म करा तर कन्फर्म केल्यानंतर कॅन्डिडेट प्रोफाईल सबमिटेड अँड लॉक्ड असं तुम्हाला इथे दाखवणार आहे तर बघा आता आपली प्रोफाईल कम्प्लीट झालेली आहे लॉक झालेली आहे तर आता तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन येथे क्लिक करायचं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन येथे क्लिक केल्यानंतर तुम्ही जसं खाली स्क्रॉल कराल तसं तुम्हाला एम पी एस सी गट क ची जाहिरात दिसणार आहे बघा महाराष्ट्र ग्रुप सी सर्व्हिसेस प्री एक्झामिनेशन ट्वेंटी ट्वेंटी वन तर पुढे दिलेल्या व्ह्यू बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर व्ह्यू बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा स्वरूपाचं पेज येईल ज्यामध्ये तुम्हाला चेक इलिजिबिलिटी हा ऑप्शन मिळणार आहे तर त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर ज्या ज्या पदांसाठी तुम्ही पात्र असाल ती सर्व पदं इथं तुम्हाला दिसणार आहे बघा आता इंडस्ट्री इन्स्पेक्टर आता ज्यांच्याकडे इंजिनिअरिंगची डिग्री असेल त्यांना हे इलिजिबल येणार आहे परंतु आपल्या या कंडिशनमध्ये हे आपल्याला इल, नॉट इलिजिबल दाखवत आहे तर इतर बाकी सर्व पदांसाठी आपण पात्र आहोत असं आपल्याला दाखवत आहे यू आर इलिजिबल फॉर ऑल दी पोस्ट तर म्हणजेच आपण सर्व पदांना अर्ज करू शकतो तर आपण कोणत्या पदासाठी पात्र आहेत हे आपल्याला इथं शो केलेलं आहे आणि तुम्हाला जी काही फी भरायची आहे ती तुम्हाला इथे दिसणार आहे बघा फीज ॲप्लिकेबल फॉर यू म्हणजेच ती तुमच्या कास्ट कॅटेगरी वाईज असेल तर इथं टू नाईंटी फोर फीज आहेत आता बघा तुम्हाला इथं ऑप्शन दिलेलं आहे सिलेक्ट द पोस्ट यू विश टू ॲप्लाय म्हणजे तुम्हाला ज्या पदांना अर्ज करण्याची इच्छा असेल त्या पदांना तुम्ही इथं सिलेक्ट करा तर आता आपण वन बाय वन सिलेक्ट करायचं आहे जे पद आपल्याला हवं असेल तर पोस्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ॲप्लाय या बटनावरती क्लिक करायचं आहे ॲप्लाय या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक्झॅमिनेशनचं सेंटर इथे टाकावं लागेल तर एक्झॅमिनेशन सेंटर बघा इथं अहमदनगर अकोला अलिबाग जे काही सेंटर तुम्हाला एक्झामसाठी घ्यायचं असेल ते तुम्हाला इथं टाकावं लागेल तर ते सेंटर टाकायचं आहे सेंटर टाकल्यानंतर खाली एक डिक्लेरेशन असणार आहे ते टिक करायचं आहे डिक्लेरेशन क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं लोकेशन टाकावं लागेल ज्या ठिकाणाहून तुम्ही फॉर्म भरता आहात ते लोकेशन टाकायचं आहे लोकेशन टाकल्यानंतर सबमिट अँड पे फीज या बटनावरती क्लिक करायचं आहे तर बऱ्याच वेळा तुम्हाला या स्वरूपाची एरर दिसेल तर आ, हे वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे कदाचित आपल्याला येत असेल बघा पुन्हा आपण सबमिट अँड पे फीज या बटनावरती क्लिक करूया तर बघा आत्ता आपला प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह झालेला आहे सिलेक्ट पेमेंट मेथड म्हणजे तुम्हाला पेमेंट मेथड सिलेक्ट करायची आहे आणि पेमेंट करायचं आहे बघा ऑनलाईन पेमेंटच शक्यतो करा कारण ते इझी असतं ऑनलाईन पेमेंटसाठी तुम्ही एस बी आय सिलेक्ट करू शकता किंवा क्विक वॅलेट सिलेक्ट करू शकता आपल्या केसमध्ये आपण एस बी आय सिलेक्ट करून पेमेंट करणार आहोत त्यानंतर ओके दावायचं आहे तर ओके प्रेस केल्यानंतर तुम्ही एस बी आय ई पेच्या पेजवरती याल तर इथून तुम्ही वेगवेगळ्या मेथड्सने पेमेंट पूर्ण करू शकतात टू नाईंटी फोरचं आपल्याला पेमेंट करायचं आहे मित्रांनो सगळ्यात इझी मेथड म्हणजे भीम यू पी आय तर या पद्धतीने तुम्ही एंटर यू पी आय आय डी यू पी आय आय डी टाकून तुम्ही इथे पेमेंट करू शकतात अगदी इझी आहे तर अशा प्रकारे तुम्ही एम पी एस सी गट क सेवा परीक्षा दोन हजार एकवीसचा फॉर्म भरू शकतात तर तुम्हाला जर काही अडचणी असतील फॉर्म भरताना तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता तुमच्या अडचणी नक्कीच विचारात घेतल्या जातील आणि ज्यांना जास्तच फॉर्म भरण्यासाठी अडचणीत असेल त्यांचा फॉर्म देखील भरून दिला जाईल अगदी मिनिमम फी घेऊन तर पेमेंट सक्सेसफुल असा मेसेज आल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचा आहे तर मित्रांनो तुमचं आता तुमचा फॉर्म टोटली फिलअप करून झालेला आहे तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्ही माय अकाउंट या सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही भरलेला फॉर्म बघू शकतात तरी ते बघा महाराष्ट्र ग्रुप सी सर्विसेस प्रिलिमिनरी एक्झॅमिनेशन फीज पेड आलेलं आहे म्हणजे तुमची फी पे झालेली आहे त्यानंतर तुम्ही लॉग त्यान आउट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे अगदी इझी वेने तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकतात काय अडचण असल्यास कमेंटमध्ये विचारू शकतात थँक्यू फॉर वॉचिंग